ओके सो मला एक सांगा बेसिकली की तू आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय असतं नॉर्मल? 35 डिग्री सेल्सिअस. ओके, हे ऐकलं असेल तुम्ही, इट इज 37 डिग्री सेल्सिअस. आणि तुमचं वेट तुम्ही केजी मध्ये मोजता, तसं टेम्परेचर कशात मोजतो आपण? डिग्री सेल्सिअस मध्ये, बरोबर का? हे बघणार आहे आपण काय असतं. सो हे युनिट आहे त्याच, ठीक आहे, टेम्परेचरचं. आता तुम्ही ऑलरेडी टेम्परेचर वगैरे या गोष्टी शिकलेल्या आहेत आणि हे काहीतरी त्याचा नंबर आहे काहीतरी. हे मला काय सांगतं, ह्या बॉडीचं टेम्परेचर म्हणजे त्याच्यात मॉलिक्युल्स किती फास्ट नाचतायत वगैरे, ह्या गोष्टी आपण त्या स्टेटमेंट्स वगैरे बघू. म्हणजे ह्या चॅप्टरमध्ये आपण टेम्परेचर शिकणार आहे सगळ्यात पहिली गोष्ट. टेम्परेचर काय असतं, त्याचं एक्झॅक्ट मिनिंग काय आहे. ओके, कायनेटिक एनर्जी वगैरे आठवते का सगळ्यांना, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला वगैरे? ओके, त्यानंतर आपण हीट ही कन्सेप्ट बघणार आहे. ओके, म्हणजे आता काही जणांना किंवा स्कूलमध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी असं होतं की मुलांना ह्यात काहीतरी डिफरन्स आहे माहितीच नसतं हीट आणि टेम्परेचरमध्ये, ठीक आहे. सो हे पण बघणार आहे आपण काय असते. त्यानंतर आपण बघणार आहे की थर्मल एक्सपान्शन कसं होतं, काय होतं, ह्या गोष्टी नेमक्या काय असतात, किंवा मग गरम पाण्यामध्ये थंड पाणी मिसळलं की टेम्परेचर कसं ॲडजस्ट होतं, ह्या सगळ्या गोष्टी. सो ह्याला कॅलरीमेट्री म्हणतात. ओके, हे शब्द ऐकलेत का तुम्ही कधी? हो सर. ओके, हो सर. आणि टेम्परेचर स्टडीला थर्मोमेट्री असं म्हणतात, थर्मोमेट्री. तो हे छोटे छोटे शब्द आहेत. त्यानंतर मग आपलं स्कोप इथपर्यंतच असणार आहे, ठीक आहे. त्यानंतर मी एक छोटस इंट्रोडक्शन देईन तुम्हाला हीट ट्रान्सफरचं. आणि मे बी तुम्ही हे शब्द ऐकला असणार, कंडक्शन, कन्व्हेक्शन, रेडिएशन, ऐकले कधी? हो सर. ओके, कंडक्शन, कन्व्हेक्शन, ते काय असतात नेमके, काय करतात वगैरे, याच्याबद्दल एक बेसिक इंट्रोडक्शन घ्यायचं आपण आणि हा सेक्शन एड करायचा. ह्यानंतर जेव्हा तुम्ही 12वीला जाल किंवा मे बी NCERTला, CBSEला जाल, तर 11वीला तुम्हाला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस म्हणून एक चॅप्टर असेल आणि त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स नावाचा चॅप्टर असेल, ठीक आहे. आता तुमच्यातली जी मुलं ऑलरेडी कुठं तर फाउंडेशन करत असतील त्यांनी मे बी हा फॉर्म्युला बघितला असावा. बघितला गेला कुठे केमिस्ट्रीमध्ये वगैरे? हा काय आता सध्या बघणार नाहीये, पण हे दोन चॅप्टर ह्या पूर्ण सेक्शन मधले सगळ्यात इझिएस्ट चॅप्टर्स आहेत. पण हे येण्यासाठी तुम्हाला हे सगळं वरच यावं लागतं, कळतंय का? मग हे मी आता तुमच्या 11-12 साठी ठेवणार, केटीजन थर्मोडायनॅमिक्स, कारण तुमचं थिंकिंग एवढं डेव्हलप झालं असेल की तुम्हाला कुणी नाही शिकवलं तरी तुमचं तुम्हाला जमायला लागेल. तुमचं तुम्ही स्वतः स्टडी करू शकता. फक्त आपल्याला एक लॉजिक डेव्हलप करायचं आहे अप टू दिस पॉईंट, की काय होतंय नेमकं, हीट काय करते, वर्क वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी, ठीक आहे. सो हा आपला स्कोप असेल ह्या पूर्ण सेक्शनचा आणि त्याला मे बी आपल्याला एक 10-12 लेक्चर लागणार आहेत. मे बी 10 पकडतोय मी, म्हणजे ह्या आठवड्यात, ह्या महिन्यात सॉरी, होऊन जाईल हे सगळं, ठीक आहे. सो एक अंदाज आला आपल्याला काय करायचं आहे येणाऱ्या एका महिन्याभरात वगैरे. हो सर. ओके, त्यानंतर मग आपलं फाउंडेशन प्रोग्राम एंड होतो. त्यानंतर मी शक्य झालं तर सिम्पल हार्मोनिक मोशन घेईन ऑन डिमांड, म्हणजे जर मुलं मला म्हटली वगैरे, नसेल तर मी जे काही वर्षभर झाले त्याचं एक फंडामेंटल लेवलला रिव्हिजन घेईन, ठीक आहे. आणि ती ऑप्शनल असेल, म्हणजे तुमच्यातले काही जण आता 10वीला जाणार आहेत, त्यामुळं त्यांना जर वाटलं की सर आम्ही रिव्हिजन सेशनला बसू शकत नाही आहे किंवा आता मला माझ्या 10वीवर फोकस करायचं आहे, तर त्यांना मी असं म्हणेन की डिसेंबर एंडपर्यंत तुम्ही फुल फोकसनं फाउंडेशन करा, त्यानंतर 10वीवर फोकस करून पुढचं हे करा. 10वी एकदा संपली की परत मग तुम्ही 11-12 तुमचे रेग्युलर काय असेल ते आपल्या इथनं जिथनं संपलं आहे तिथं तुम्ही अकॅडमीत कुठल्या तर जॉईन करून वगैरे तिथनं सुरू करू शकता. कळलंय मला काय म्हणायचं आहे सगळ्यांना? हो सर. तुमच्यावर डिपेंड करतो तुम्ही काय डिसिजन घेणार आहे, पेरेंट्सशी बोला काय असेल ते, त्या हिशोबानं. ओके, सो माझ्याकडनं जो कंटेंट द्यायचा आहे तो मोस्टली डिसेंबरपर्यंत संपेल, त्यानंतर जे असेल ते रिव्हिजन असेल किंवा स्पेशल सर्कमस्टान्सेसमध्ये काय होईल मी सिम्पल हार्मोनिक मोशन काही विद्यार्थ्यांचं वगैरे घेऊ शकतो. तुमची इच्छा असेल तर यू कॅन सिट फॉर दिस लेक्चर, म्हणजे तुम्हाला ते पण आवडेल, छान असेल, ऑसिलेशन्स, व्हायब्रेशन्स वगैरे ह्या गोष्टी, ठीक आहे. मेजर इम्पॉर्टंट ज्या कन्सेप्ट आहेत ते मी आता बऱ्यापैकी डिसेंबरपर्यंत संपवतो आहे. ओके, चलो लेट स्टार्ट विथ दिस थर्मल फिजिक्स. पहिला जो सेक्शन आहे दॅट इज टेम्परेचर. हे तर राईट साईडला तुम्हाला काहीतरी दिसतंय रे, काय आहे याला, काय म्हणतात रे? थर्मोमीटर काय करतो, हे काय दाखवतो इथं, हे लेवल जे दाखवतो टेम्परेचर, बॉडीचं टेम्परेचर, कळतंय सगळ्यांना? सो टेम्परेचर काय असतं, समजा मी काय केलं, एक रॅन्डम मोशन, ब्राउनियन मोशन, हे शब्द ऐकलेत कधी तुम्ही गॅसचे? हो सर. ओके, हो सर.
समजा आता आपण गॅसच्या हिशोबाने बघू. समजा एका बर्नीमध्ये किंवा एखाद्या वेसलमध्ये मी गॅस भरला आहे, ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये असे मॉलिक्युल्स आहेत. आता एवढे कमी नसतात, भरपूर असतात, पण मी हे मॉलिक्युल दाखवतो. हे काही ना काहीतरी कंटिन्युअस कुठल्या ना कुठल्या स्पीडनं पळत असेल. लक्षात आलं, सगळ्यांचा स्पीड सेम असेल का डिफरंट असेल, काय वाटतं तुम्हाला? डिफरंट. पण काहीतरी मी काहीतरी ऍव्हरेज स्पीड काढू शकतो का नाही यांचा? पण ऍव्हरेज व्हेलॉसिटी यांची झिरो असेल. कोण सांगेल का रे का झिरो असेल ऍव्हरेज व्हेलॉसिटी? गेस करा. सर, कारण ते धडकून धडकून खूप कमी मूव्ह करतील. नाही असं नाही. मला सांग, इथं एवढे मॉलिक्युल्स आहेत. अवोगॅड्रो नंबर वगैरे ऐकलाय कधी शब्द? हा हो सर ऐकलंय. मग एका मोल मध्ये किती मॉलिक्युल असतात रे? 6 × 10⁻², बरोबर का? मग हे एवढे मॉलिक्युल जर असतील, हा नंबर कमी नाही बरं का, तर कुठला ना कुठला वेक्टर एकमेकाला कॅन्सल करेल नाही. लक्षात येते मी काय म्हणतोय? ऍव्हरेज स्पीड झिरो होईल का? काय म्हणतोय कळतंय? ऍव्हरेज स्पीड विल नॉट बी इक्वल टू झिरो, कारण ते फिरत असणार काहीतरी. लक्षात आलंय मला काय म्हणायचंय सगळ्यांना? मग जर त्यांना काहीतरी ऍव्हरेज स्पीड असेल, तर त्याला काहीतरी कायनेटिक एनर्जी पण असेल, बरोबर का? हो सर. आणि ही जी ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी असते की नाही, त्यालाच आपण म्हणतो टेम्परेचर. म्हणजे साध्या भाषेत तुम्हाला ही कायनेटिक एनर्जी वगैरे कुणाला एक्सप्लेन करायची गरज नाही. एखाद्या बॉडीमध्ये किंवा एखाद्या गॅस कंटेनरमध्ये मॉलिक्युल्स किती फास्ट नाचतायत, ह्याला आपण टेम्परेचर म्हणायचं इथून पुढं. कळलं का? म्हणजे मी जर म्हटलं इथून पुढं की एक बॉडी हॉट आहे आणि एक बॉडी कोल्ड आहे, तर तुम्ही म्हणायचं हॉट बॉडीमधले मॉलिक्युल जास्त नाचतायत, ठीक आहे, आणि कोल्ड बॉडीमधले असे शांत शांत नाचतात. कळलं का? नाचतायत इन द सेन्स काय, ते इकडे तिकडे कसे पण पळत असतात ना त्यांचं, त्यामुळे त्याचं स्पीड कमी असणार. स्पीड कमी तर कायनेटिक एनर्जी कमी, कायनेटिक एनर्जीचा ऍव्हरेज पण कमी, त्यामुळे टेम्परेचर पण कमी. लक्षात आलंय मला काय सांगायचं? पोरांनो, हो सर. ओके, मग टेम्परेचर मी प्रत्येक वेळी नुसतं सांगू शकत नाही ना की ही बॉडी हॉट आहे, ही बॉडी कोल्ड आहे. मी समजा तीन भांडी घेतली अशी, लक्ष द्या, हे तुम्हाला कुठं ना कुठं तरी हे पुस्तकात आला असणार आहे. तीन भांडी घेतली समजा मी, ह्यात ह्याचं टेम्परेचर आहे 80 डिग्री सेल्सिअस, ह्याचा आहे समजा 40 डिग्री सेल्सिअस, आणि ह्याचा आहे 0 डिग्री सेल्सिअस. 80 नको, हा तर भाजून घ्याल तुम्ही, 60 घेतो मी. सो मी जर समजा ए आणि बी मध्ये म्हटलं, तर कोण हॉट आहे यात? ए. मी जर बी आणि सी मध्ये म्हटलं, तर कोण हॉट आहे? बी. कळत आहे का? मग मला कम्पेअर करण्यासाठी कोणतर पाहिजे ना प्रत्येक वेळी. म्हणजे मी असं म्हणू शकत नाही हा हॉट आहे, याच्या भोवतीला मी स्टीम आणून टाकली, तर स्टीम ग्रेटर देन 100 डिग्री सेल्सिअस असतं. कळते मला काय सांगायचं? ओके, त्यामुळे टेम्परेचर सुद्धा एक रिलेटिव्ह टर्म आहे. पण सध्या मला जर टेम्परेचर सांगायचं असेल एखाद्याला, तर मी काय सांगेन, एखाद्या बॉडीमध्ये आता समजा हेच गॅस झाले, तर गॅसचे मॉलिक्युल इकडे तिकडे पळू शकतात. ह्याच्याऐवजी जर समजा सॉलिड असतं, सॉलिडचे मॉलिक्युल पळू शकतात का इकडे तिकडे? नाही सर. पोरांनो, मी काय म्हणतो कळतंय का तुम्हाला? ओके, ठीक. लॅटिस स्ट्रक्चर असतं ना असं, क्रिस्टल स्ट्रक्चर एकाच जागेला फिक्स्ड, म्हणून तर याची बाउंड्री फिक्स्ड आहे. गॅसला मी जर इथं बाहेर काढला, तर जगभर फिरू शकतो, पण सॉलिड तसं नाही आहे. मग इथं यांची जागा फिक्स आहे. हे काय करतात? इथं जे आहे त्याच्या अबाउट हे ऑसिलेट करायला स्टार्ट करतात, ह्यांचं टेम्परेचर वाढवलं की. मी काय म्हणतोय कळतंय का? ओके, म्हणजे ऑसिलेट करताना काहीतरी यांची कायनेटिक एनर्जी असणार आहे, मोशन होते. म्हणजे मग ती कायनेटिक एनर्जी जास्त असेल, तर आपण म्हणायचं टेम्परेचर जास्त. जर कायनेटिक एनर्जी कमी असेल, तर आपण म्हणायचं टेम्परेचर कमी. ह्या सगळ्याची समरी मला सांगायची आहे. इथून पुढं मी जर हॉट बॉडी म्हणली, तर त्यातले मॉलिक्युल्स काय म्हणायचं, जास्त नाचतात. कळलं का? ओके, आणि जर कमी टेम्परेचर म्हटलं, तर कमी नाचतात. कळलं? मग नाचणं जास्त आहे का कमी आहे हे कम्पेअर करण्यासाठी काहीतरी पाहिजे की नाही बाजूचा ऑब्जेक्ट एखादा? तेच रिझन आहे. ए आणि बी मधलं मी हॉट आहे की कोल्ड आहे कधी सांगू शकतो, ज्यावेळी मी दोघांना कंपेअर करेन. किंवा बी आणि सी मधले कोण हॉट आहे कोण कोल्ड आहे कधी सांगू शकतो, ज्यावेळी दोघांना कंपेअर करेन. आणि मला सांगा, ह्या व्हॅल्यू ज्या मिळाल्या ह्या कशा काढू शकतो रे मी? 60, 40, 0 विचार करा. असंच मी बघून सांगू शकतो का? आपल्याला तशी दैवी ताकद आहे का? मी यातल्या पाण्याला हात लावला की मला कळतं 60 डिग्री सेल्सिअस आहे म्हणून, असं काय होतं का? नाही सर. काय करावं लागेल मग सांग? हे युज करावं लागेल ना थर्मोमीटर. कळलंय का? मग थर्मोमीटर काय करतं समजून घ्या. हे समजा थर्मोमीटर आहे, तर थर्मोमीटर मध्ये मर्क्युरी, अगोदर मर्क्युरी वापरायची,
ते आता पॉइजनिंग सुरू झाल्यामुळे हे गेलंय. पण इथं मर्क्युरी आहे, हे मर्क्युरी सुद्धा लिक्विड आहे. मग हे काय होतं, हे 60 डिग्री सेल्सिअस वाली त्यात हीट पाठवतं आणि त्यामुळे ते एक्सपांड होतो आपली लेवल. कळतंय मला काय सांगायचं पोरांनो? मग हे थोडंसं आपण यात ठेवतो थोडा वेळ, लगेच बुडवले बुडवले दिसत नाहीये. मग आपल्याला कळतं की इथं 60 ला हे क्रॉस करते, याचा अर्थ याचं टेम्परेचर 60. मग तोच थर्मोमीटर उचलून मी इथं टाकतो. मग परत ह्यातली हीट अशी ॲडजस्ट होती की त्यात मला 40 वर दाखवता येते. तसं इथं दाखवलं म्हणजे हा थर्मोमीटर काय करायला लागला रे, प्रत्येक वेळी यांचं स्वतःची टेम्परेचर मॅच करून आपल्याला एक रिडिंग दाखवा लागलाय. तुम्हाला एक ओव्हरऑल आयडिया आली का टेम्परेचर नेमकं काय असतं त्याचं? बरोबर नो? ओके. असं डल रिस्पॉन्स आहे रे आज बाकीच्या, मला कळे नाही. तुम्हाला शब्द तरी ऐकलेत का नाही टेम्परेचर वगैरे असले काय? ओके. सो हे असते टेम्परेचर. सो टेम्परेचर म्हणजे आपण काय म्हणायचं, ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी कळलं का? म्हणजे नाचण्याचं प्रमाण जास्त असेल तर टेम्परेचर जास्त असेल, नाचण्याचं प्रमाण कमी असेल तर टेम्परेचर कमी असेल. सो मला वाटतं एक फंडामेंटल लेवलला तुम्हाला आयडिया आली टेम्परेचरची. बरोबर ना? हो सर. नेक्स्ट आहे दुसरी कन्सेप्ट हीट. मी थोडस थेरॉटिकल एक आस्पेक्ट कव्हर करून घेतो, मग आपण टेम्परेचरचा स्केल वगैरे डिझाईन करूया आपण. नेक्स्ट काय आहे? हीट. आता इथं तुम्हाला हीट बद्दल सगळंच मी आता हीटच्या ऍप्लिकेशन वगैरे दाखवले. इथं मध्ये काय आहे रे, हे काय दिसतंय तुम्हाला? सर हे फुलझडी, अजून काय म्हणतात याला, भरपूर भाज्या म्हणतात, काय पण म्हणतात ना याला, बोला. हे काय वापरलं नाही का तुम्ही आयुष्यात? मला सांगा इथं हे जे फ्लेम्स आहेत या सगळ्या, यांचं टेम्परेचर भयंकर असेल का नसेल? रूम टेम्परेचर पेक्षा ऑब्व्हियसली जास्त असणार नाही टेम्परेचर, 60, 80, 100 पण असू शकतं. कळतंय मला काय म्हणायचं? तरी पण त्या हातात पकडून आपण कसं काय रे, म्हणजे ह्या ज्या ठिणग्या हातावर पडल्या तर आपल्याला भासतात काय एवढ्या? नाही सर. नाही तुम्ही उडवलंय का कधी आयुष्यात कधी जाणवलंय का असं की हातावर जरी ठिणगी पडली चुकून समजा आपण मुद्दामून नाही पडत तरी सुद्धा भाजत नाही, हे जाणवलंय का तुम्हाला कधी? हो सर. म्हणजे इथं ह्याचं टेम्परेचर जरी जास्त असलं तरी सुद्धा मला एवढं बर्निंगचा इफेक्ट वगैरे जाणवत नाहीये. ह्याचा अर्थ टेम्परेचर इज लिटल डिफरंट फ्रॉम एनर्जी. कळतंय मला काय म्हणायचं? ओके. हे तुम्हाला हळूहळू आता थोडंसं कन्फ्यूज व्हाल तुम्ही, कारण आतापर्यंत कसं असतं आपल्याला जगात ज्या गोष्टी बघतो आपण त्याच्या हिशोबाने आपण स्वतःचं फिजिक्स मांडलेलं असतं आणि त्याच्या अगेन्स्ट काय दिसायला लागलं की आपलं मन ते ऍक्सेप्ट करत नाही. पण होईल हळूहळू क्लिअर तुम्हाला. हे तरी पटलं का हे ऑब्झर्वेशन की ह्याच्यातले ज्या ठिणगे आहेत ह्यांचं टेम्परेचर भयंकर जास्त असतं तरी पण आपल्या अंगावर पडलं तर आपल्याला भाजत नाही, हे ऑब्झर्वेशन सगळ्यांना मान्य आहे का? पोरांनो? ओके. सो हीट जी असते इट इज डिफाइंड एज टोटल कायनेटिक एनर्जी. आता अजून कन्फ्यूज झाला असाल तुम्ही. वा सर वा, टेम्परेचरला कुठली एनर्जी म्हटली रे आपण? ऍव्हरेज टेम्परेचरला काय म्हटलं आपण? ऍव्हरेज कायनेटिक एनर्जी. आणि हीटला काय नाव दिलंय आपण? बोला. टोटल कायनेटिक एनर्जी. ह्याचा फील येईल तुम्हाला हळूहळू मला काय सांगायचं त्याचं. इकडे लक्ष द्या, समजा मी दोन ऑब्जेक्ट घेतले ए आणि बी, हे समजून घ्या बरं का, तुम्हाला परत कुणी हे शिकवायची गरज पडणार नाही. समजा ह्याच्यामध्ये 4 मॉलिक्युल आहेत, ओके, आणि ह्याच्यामध्ये भरपूर मॉलिक्युल्स आहेत. असे किती आहे? 9. इथल्या मॉलिक्युलचं स्पीड असे रॅन्डमली कसे पण पळत आहे समजा, ओके, इथल्या मॉलिक्युलचं स्पीड 2 मीटर पर सेकंड आहे, 2 मीटर पर सेकंड इच, आणि इथल्या मॉलिक्युलचं स्पीड सुद्धा तेवढंच आहे 2 मीटर पर सेकंड. मला काय सांगायचं कळलं का तुम्हाला? हो सर. ओके. असं पॉसिबल नाही आहे एवढंच असावं असं, पण इथलं सुद्धा किती आहे? 2 मीटर पर सेकंड इच. मला सांगा ह्याचं ॲव्हरेज स्पीड किती असेल? मी जर 2 + 2 + 2 + 2 केलं तर किती होतं ते 8, आणि असे किती मॉलिक्युल आहेत? 4. किती येणार आहे? 2 मीटर पर सेकंड येईल ना, सोडवायची पण गरज. तसं ह्याचं ऍव्हरेज स्पीड काय येईल सांगा? 2 येईल, 2 पेक्षा कमी येईल का जास्त येईल? सर
बाकीच्यांचा आन्सर येत नाहीये, मला तुम्हाला नाही कळालं तर टेम्परेचर कळणार नाही आयुष्यात. सांगा मला पटकन ह्याचा एव्हरेज स्पीड काय येईल. मी जर याची टोटल कायनेटिक एनर्जी विचारली तर ह्यात हाफ एम यू स्क्वेअर करणार मी आणि त्याला कितीने मल्टिप्लाय करणार, चार न मल्टिप्लाय करणार नाही. इथली जर मी टोटल कायनेटिक एनर्जी विचारली तर मी हाफ एम यू स्क्वेअर त्याला कितीने मल्टिप्लाय करणार, नऊ न करणार की नाही. नाही कळालं तुम्हाला? एव्हरेज आणि टोटल मध्ये काहीतरी डिफरन्स आहे, कळतोय का तुम्हाला? टोटल मास वर डिपेंड करते, किती क्वांटिटी आहे त्याच्यावर डिपेंड करते, अमाऊंट वर डिपेंड करते, कळलं का? मग ह्या दोन बॉडीचं टेम्परेचर सेम असणार, समजते मला काय म्हणायचं, कारण त्यांचं एव्हरेज स्पीड सेम आहे. कळलं, लक्षात आलं का सगळ्यांना मला काय सांगायचं आहे? पोरांनो, ओके, पण ह्यांची जी इंटरनल एनर्जी असेल, आता हीट वगैरे सध्या हे नको, म्हणजे मला जर टोटल कायनेटिक एनर्जी म्हटली समजायची, कायनेटिक एनर्जी वन आणि कायनेटिक एनर्जी टू, तर कुणाची जास्त असेल रियल? ही वन ची असेल का टू ची जास्त असेल? टू ची जास्त असणार ना, टू ची जास्त. सो काहीतरी डिफरन्स आहे टेम्परेचर मध्ये आणि कायनेटिक एनर्जी मध्ये. टेम्परेचर हा एव्हरेज असतो. समजा तुमच्या स्कूलमध्ये तीन डिव्हिजन आहेत, ए बी सी. ए मध्ये 10 मुलं आहेत पण भयंकर हुशार आहेत, त्यांचा एव्हरेज स्कोर किती जातो, असा 90 अबव जातोय. समजा बी मध्ये समजा 100 मुलं आहेत पण त्यांचा एव्हरेज स्कोर 80 वर जातोय समजा. आणि सी मध्ये लेट्स 200 मुलं आहेत, त्यांचा एव्हरेज स्कोर 70 प्लस जातोय, कळतंय का? सो मुलं कमी असणं हे मॅटर नाही करत मला, हे एव्हरेज वर बघतोय ना मी हुशारी काय आहे ते, कळतंय का? सो मी जेव्हा एव्हरेज बोलतो आय एम टॉकिंग अबाउट टेम्परेचर. आणि मला जर आता टोटल स्कोर काढायचं झाले, म्हणजे सगळ्यांचे स्कोर ऍड करायचे, ज्याचा कुठे उपयोग नसतो जगात, पण तरी पण मला समजा सगळ्यांचे स्कोर ऍड करायचे झाले तर मी काय करणार मग? ह्याला 10 गुणणार, ह्याला 80 गुणणार, कळतंय मी काय म्हणतोय? मग त्या केसमध्ये सी मोठी व्हॅल्यू येईल. आले लक्षात? ओके, मग तुम्हाला एक जरा असं छोटी छोटी आयडिया आली करी इथं जे लिहिले मी हे एव्हरेज कायनेटिक एनर्जीची. बोला इथं बघा, हे भरपूर बघा, तुम्हाला समजेल मला काय सांगायचं आहे फुलझडीचं, स्पार्कलचं, या इंग्लिशमध्ये स्पार्कल म्हणतात त्याला. इथं जरी याचं टेम्परेचर भयंकर असलं तरी जे ठिणग्या पडतात त्यांचं प्रमाण भरपूर आहे का रे? नाही सर, थोड्याच ठिणग्या आहेत ना, 3-4 फक्त. हो सर, म्हणजे एनर्जी कमी आहे, कळलं का? जरी टेम्परेचर जास्त असलं तर त्यामुळे तुम्हाला बर्निंगचा इफेक्ट जाणवत नाही. लक्षात आलंय मला काय सांगायचं आहे का? कन्फ्युजन झालंय? समजलंय सर. ओके, आणि ह्याच ह्याच्यावर नासानं काय केलं होतं, सनच्या आत एक सॅटेलाइट पाठवली होती. आता सनचं टेम्परेचर किती असेल रे? 100 डिग्री सेल्सिअस. पोरांनो जास्त असेल, तुम्हाला माहिती आहे का सनचं टेम्परेचर? 6000 डिग्री सेल्सिअस. 6000 डिग्री केल्विन घे त्याला आता तू, ठीक आहे? म्हणजे अप्रॉक्सिमेटली सेमच पडतो ते. मग मला सांगायचं टेम्परेचर भयंकर आहे म्हणू शकतो का नाही मी? सर, पण हा बनलाय कशाचा सन? मेटलचा बनलाय, लिक्विडचा बनलाय, गॅसचा बनलाय, कशाचा बनलाय? म्हणजेच काय आहे ते, कुठला फिल? गॅस आहे ना. मग मला सांगा सॉलिड पेक्षा गॅसची जी डेन्सिटी असते कमी असते माहितीये का? ओके, मग जर मी सनच्या समजा एखादा सॅटेलाइट पाठवला असा छोटासा, ह्याला प्रोब असं म्हणतात, तरी जरी टेम्परेचर भयंकर असलं तरी ह्याचा कॉन्टॅक्ट जो येणार आहे गॅस मॉलिक्युलशी तो कमीच येणार आहे ना, कमीच असणार आहे थोडे, कळलं का? त्यामुळे हीट ट्रान्सफर जी असेल, आता क्यूला आपण हीट म्हणायचं, ती काय असणार? कमीच असणार. ह्याचा अर्थ असा नाही की निवांत तुम्ही जाऊन फिरून येऊ शकता संचात, ह्याला बनवताना मी त्या हिशेबानेच बनवणार आहे सॅटेलाइटला. तरी पण एक सेफर साईड काय आहे की सन इज मेड अप ऑफ गॅसेस आणि गॅसची डेन्सिटी कमी आहे, त्यामुळे मॉलिक्युलची संख्या कमी असणार. जरी टेम्परेचर जास्त असलं तरी ते मला वितळू शकत नाहीत. एक मिनिट, तुम्हाला कळले का मला काय सांगायचं आहे? ओके, सो सिम्पल भाषेत तुम्ही इथून पुढे काय म्हणायचं, हीट म्हणजे टोटल कायनेटिक एनर्जी असते म्हणायचं. ओके, आता हे एक्झॅक्टली असं हे नाही आहे, पण टेम्परेचर पक्का कसली कायनेटिक एनर्जी असते? समजलं सगळ्यांना? 100%. ओके, म्हणजे तुमचं तुम्हाला तुम्हालाही कोणाला एक्सप्लेन नाही करता आलं, टेन्शन नका घेऊ, पण तुमचं तुम्हाला कळालंय का, फील आलाय का, काहीतरी डिफरन्स आहे सर टेम्परेचर आणि हीट मध्ये? म्हणून तर मला फुरफुर माझे हे भाजत नाहीत ना, ठिणग्या अंगावर पडल्या तरी, जरी टेम्परेचर जास्त असलं तरी त्यांची संख्या कमी आहे.
कळलं का बोला? सो दिस इज द फंडामेंटल डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. मग आपण याच्यात वन बाय वन काय करू जाऊया, शिकत जाऊया काय असतं टेम्परेचर, काय असतं हीट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. सो सगळ्यात पहिला जो पॉईंट असेल जो आपण आता प्रॉपर बघणार आहे तो कुठला असणार आहे, टेम्परेचर स्केल्स. इट विल बी टेम्परेचर स्केल्स. मग तुम्ही कुठल्या कुठल्या, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर मोजताना तुम्ही कुठल्या कुठल्या स्केल ऐकले तरी आजपर्यंत, म्हणजे युनिट्स कुठल्या कुठल्या ऐकले तुम्ही? केल्विन, अजून डिग्री फॅरनहाईट. कधी तर ऐकलं असेल की 104 ताप आलाय वगैरे. हे गेस करा, डिग्री सेल्सिअस मध्ये असेल का दुसऱ्या कशात असेल? हे जर डिग्री सेल्सिअस असं आत्मा बाहेर पडेल की नाही अशी वितळून कळतय का? हो सर. सो हे काय हे डिग्री सेल्सिअस हे मेट्रिक आहे आता, म्हणजे आपण हे वापरतो सॉरी, आणि एसआय जे आहे ते केल्विन आहे. युएस वाल्याने हे डेव्हलप केलं फॅरनहाईटचं. ओके, मग ते आता सगळ्यांनाच एक कॉमन हे दोन यूज करतोय आपण, ठीक आहे. मग युएस वाले जरा स्लो असतात, ते म्हणजे एवढ्या लवकर अडॅप्ट करत नाही चेंजेसना, त्यामुळे अजून सुद्धा तिथं फॅरनहाईट यूज करतो. आणि आपल्या सुद्धा डॉक्टर्समध्ये कम्युनिटीमध्ये वगैरे सुद्धा हे बॉडीचे टेम्परेचर सेल्सिअसमध्ये बघत बसत नाही. आपल्याला माहिती आहे की 37 डिग्री सेल्सिअस आहे, पण हे ऐकायला जरा छान वाटतं ना 98, कळले का? ओके. सो मला काय सांगायचं आहे, मी समजा एखादा ऑब्जेक्ट घेतला इथं, मला माहिती आहे तो केवढा गरम आहे, पण ते किती एक्झॅक्टली गरम आहे हे काढण्यासाठी मला एका थर्मोमीटरची गरज आहे की नाही? येस ऑर नो? ओके. मग हा थर्मोमीटर मी जेव्हा इथं कनेक्ट करणार त्यावेळी त्यातला मर्क्युरी किंवा व्हॉट एव्हर अल्कोहोल वगैरे त्याचं टेम्परेचर याशी मॅच करेल आणि त्यानुसार असा एक्सपॉन्ड होऊन मला एक व्हॅल्यू दाखवेल इथं. मग जर हे सेल्सिअसवाला असेल तर मला समजा त्यानं 40 डिग्री सेल्सिअस दाखवला, दुसऱ्या कुणी तर वेगळं थर्मोमीटर डिझाईन केलं ओके, त्याच्यात 40 दाखवलं असं काय आहे का रे? नाही. पण एक्सपांड तेवढाच होणार, समजते मला काय म्हणायचं आहे. त्यानं इथं नंबर वेगळा लिहिला असू शकतो, म्हणजे काय लिहिला असू शकतो, समजा आता काहीतरी 100 डिग्री फॅरनहाईट वगैरे लिहिलं असू शकतं. सो टेम्परेचर त्या बॉडीचं तेवढंच आहे, फक्त मोजण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. आणि मोजण्याच्या ज्या पद्धती असतात त्यांनाच आपण काय म्हणतो, टेम्परेचर स्केल्स. लक्षात आले सगळ्यांना? ओके. मग असं समजून घेऊ, याला आपण स्टोरी सारखं समजून घेऊ, म्हणजे तुम्हाला हे कधी विसरणार नाही तुम्ही. समजा मी 3 माणसं होती, सेल्सिअस, केल्विन आणि फॅरनहाईट, यांना बोलवलं, त्यांना म्हटलं की आपल्याला एक थर्मोमीटर डिझाईन करायचं आहे. त्यांना 3 वेगवेगळ्या देशातनं बोलवलं आणि त्यांना सांगितलं की सगळ्यात लोएस्ट जो पॉईंट असेल तो मला फ्रीझिंग पॉईंट ऑफ वॉटर ठेवायचा. आता प्रत्येकाने हेच घेऊन बनवलेलं नाही बरं का, मी एक स्टोरी प्रमाण सांगतोय तुम्हाला. फ्रीझिंग पॉईंट किती असतो रे वॉटरचा? 0 डिग्री सेल्सिअस. आता त्यावेळी समजा नव्हतं असलं काय, पण फ्रीझिंग कधी होतं हे फिक्स आहे की नाही? आणि अप्पर पॉईंट मी त्यांना म्हटलं बॉइलिंग पॉईंट घ्या म्हणून. काय घ्या म्हटलं? बॉइलिंग पॉईंट. मग मला माहिती आहे की सेल्सिअस वाल्याला मी सांगितलं की तू वेगळं काय करू नको, म्हटलं की डिग्री सेल्सिअसची स्केल बनवताना तू इथं 0 पॉईंट ठेव आणि इथं 100 ठेव, बाकीचे काय करायचे करू दे, कळलं? म्हणून फ्रीझिंग पॉईंट आपण 0 डिग्री सेल्सिअसला म्हणतो आणि बॉइलिंग पॉईंट कितीला म्हणतो? 100 डिग्री सेल्सिअसला. कळलंय का सगळ्यांना? ओके. मग केल्विनची जी जेव्हा स्केल बनवली गेली त्यावेळी त्यानं इथं 0 नाही घेतला, इथं किती घेतला? 273. कळलं? मी एक एक स्केल सांगणार आहे तुम्हाला, हे असंच का झाले, सेमच का दिसत नाही असं, ठीक आहे. ही केल्विन म्हणजे सायंटिस्टची आवडती स्केल आहे, ही एनर्जीवर बनवली गेलेली आहे आणि इथं त्यानं ठेवलं 373. कळलंय मला काय सांगायचं? ओके. एक सांगतोय मी, ह्याला तुम्हाला काही पाठ करायचं नाही, नंतर सांगतो काय काय करायचं ते. आणि फॅरनहाईटने काय केलं हे वेगळंच आहे युएसमध्ये, हे तर यानं 32 नंबर लिहिला, म्हणजे फ्रीज कधी होतंय तर माया स्केलमध्ये 32 फ्रीज होत आहे आणि इथं 212 फ्रीज होत आहे. म्हणजे मला जर विचारलं मी कुणाला की वॉटरचं आईस कधी कन्वर्ट होतोय तर केल्विनवाला सेल्सिअसवाला सांगतोय 0 डिग्री सेल्सिअसला, तेच केल्विनवाला सांगतोय 273 केल्विनला, तेच फॅरनहाईटवाला सांगतोय 32 डिग्री फॅरनहाईटला. कळले मला काय म्हणायचं? ऑब्झर्वेशन फिक्स आहे की नाही? ऑब्झर्वेशन काय रे आपलं? की वॉटर फ्रीज होत, फक्त बघणारे वेगवेगळे आहेत. म्हणजे समजा असं काहीतरी होते की नाही, आपल्या समोर घटना एखादी घडते, मग बघणाऱ्याचं दृष्टिकोनाप्रमाणे बदलेल ना, त्याला काय वाटतंय त्याच्यातनं. तसंच सेल्सिअसला वेगळं वाटलं असेल, केल्विनला वेगळं असेल वाटलं असेल, फॅरनहाईटला वेगळं वाटलं असेल,
कळले सगळ्यांना मला काय सांगायचं? सो हे असे ह्याला आपण म्हणायचं लोअर पॉइंट ऑफ द स्केल अँड दिस इज अप्पर पॉइंट ऑफ द स्केल. ठीक आहे, सो सेल्सिअसचा किती असतो? झिरो. लोअर पॉइंट, अप्पर पॉइंट 100. कळलं? हे असे नंबर लिहिलेले आहेत फक्त रँडमली. आता सेल्सिअसनं बनवताना सेल्सिअसला अगोदर सेंटीग्रेड अशी स्केल म्हटली जायची, नंतर मग ज्यानं पहिल्यांदा स्केल आणली टेम्परेचर तो होता सेल्सिअस सायंटिस्ट, मग त्याच्या ऑनरमध्ये आपण ते सेंटीग्रेडचं नाव बदलून काय ठेवलं? सेल्सिअसचं नाव ठेवलं. केल्विन हे एनर्जीवर सांगितलं, म्हणजे ह्याच्या पण खाली कुठंतरी झिरो असणार आहे. कळतंय मी काय म्हणतोय? मग तो काय म्हटला, इथं मॉलिक्युलचं मोशन स्टॉप होत आहे, ते फिरायचंच बंद होतात, आणि त्याला आपण झिरो केल्विन म्हणायचं. ओके, मोशन स्टॉप्स. आता सध्या हे सगळा डेटा आहे, हा तुम्हाला थोडासा हँग होऊ शकता तुम्ही याच्यामध्ये, पण तुम्हाला स्टोरी पहिल्यापासून क्लिअर आहे का? मी किती माणसांना बोललो? तीन माणसांना. कुठल्या कुठल्या? सेल्सिअस, केल्विन आणि फॅरनहाईट. ह्यांना म्हटलं की आपल्याकडे दोन ऑब्झर्वेशन फिक्स आहेत, वॉटर कधी फ्रीज होतं आणि कधी बॉईल होतं, ह्याप्रमाणे तुमच्या तुमच्या स्केलमध्ये काहीतरी नंबर लिहा. आलं लक्षात? मग आता बॉडीचं टेम्परेचर किती असतं रे आपलं, परत एकदा सांगा. 37 डिग्री सेल्सिअस. 37 डिग्री सेल्सिअस. मग तेच सेल्सिअसला ते 37 दिसायला लागले त्याच्या स्केलमध्ये, फॅरनहाईटला 98 दिसायला लागले. कळतंय मी काय म्हणतोय? आणि ह्याला मे बी 310 दिसायला लागले केल्विन. ह्याचा अर्थ असा आहे की टेम्परेचर वेगवेगळे का, त्यांची रिडिंग वेगवेगळे, टेम्परेचरचा फील तोच असेल की नाही? कळलंय का? आणि ह्यामुळे ही कन्सेप्ट खूप इझी बनून जाते, लक्षात आलंय? मग तुमच्यातल्या कुणाला तरी मी बोलवलं असतं आणि तुम्हाला म्हणलं तुम्ही पण एक स्केल डिझाईन करा, समजा अशी काहीतरी वेगळी काहीतरी डिग्री एक्स नावाची काहीतरी बनवली समजा तुम्ही, तर तुम्ही इथं मे बी 20 ठेवाल, इथं 80 ठेवाल, त्याच्यानुसार मी माझी स्केल बनवतो सर, पण ती कोण घेणार नाही ही वेगळी गोष्ट आहे. कळतंय मला काय म्हणायचं? ओके, मग आता जगांना मान्यता दिली असे तीन स्केल आहेत जे सध्या वापरात जे आहेत आपल्या, त्या कुठल्या कुठल्या आहेत? डिग्री सेल्सिअस, केल्विन आणि डिग्री सेल्सिअस. कळलं? जे 0 डिग्री सेल्सिअस आहे तेच 273 केल्विन आहे, तेच 32 डिग्री फॅरनहाईट आहे. सो ह्यांचं मिनिंग असं नाही की टेम्परेचर वेगळं आहे, हे टेम्परेचर फिक्स आहे, मी त्याला मोजतोय वेगवेगळ्या व्हॅल्यूजने. हे तुमच्याला बऱ्यापैकी जणांना हे ऑलरेडी माहीत असणार आहे, पण मी वेगळ्या पॉईंटनं तुम्हाला वेगळ्या मेथडने सांगितलंय. लक्षात आले सगळ्यांना? 100%? हो सर, 100% क्लिअर आहे. मग आपण आता स्केल सोडवत बसायचं. इथं राईट साईडला काहीतरी दिसतंय का तुम्हाला चित्र एखादं? हो सर. त्याचा अर्थ कळला का सगळ्यांना? ते आर आणि आर ए काय? हे र्युमर आणि आर ए. एक मिनिट, रँकाईन ना? रँकाईन करेक्ट. रँकाईन अँड रिमन अशा दोन आहेत, पण यांचं सोडून द्या, हे वापरणार नाही आपण कोणी, आपल्याला तीनच आहेत. म्हणजे 0 kg, 0 pounds और 0 gram हे आपण म्हणतो, जर एखादं मासच नसेल तर 0 kg असतं, ते 0 gram असतं, ते 0 milligram असतं, ते 0 cm असेल तर, पण केल्विन मध्ये किंवा फॅरनहाईट मध्ये हे एकत्र यांचं पटत नाही. कळलं का? हो सर. ठीक आहे, हेच मला सांगायचं आणि हे याचं डीप मिनिंग आहे बरं का, म्हणजे हे पुढे जाऊन तुम्ही चुकणार आहे कुठं तरी, हे केल्विन मध्ये लागणार आहे, तुम्ही सेल्सिअस मध्ये व्हॅल्यू पुट करून आन्सर 0 आणणार आहे कुठं तरी. ठीक आहे, त्यामुळे ही काळजी घ्यायची. ही तुम्हाला मी भरपूर काही पाठ करायला लावत नाही, पण हे मात्र यू शुड रिमेंबर. लक्षात आलंय? आणि यातलं फॅरनहाईट सुद्धा तुम्ही एक वेळ विसरला तरी चालेल, पण सेल्सिअसला केल्विन मध्ये कसं करतात हे मी प्रॅक्टिस करून घेईन तुमच्याकडनं, पण हे पाठ राहिले पाहिजेत ह्या व्हॅल्यूज. कळते सगळ्यांना? लक्षात येते ना? हो सर. ओके, हो सर. सो चलो याच्यावर आपण काय करूया, क्वेश्चन सोडूया थोडेसे. ठीक आहे, हे क्वेश्चन्स करणं म्हणजे काय फिजिक्स नव्हे, फिजिक्स संपलं इथंच. ह्यातले मी एक एक स्केल बद्दल तुम्हाला सांगू शकतो. हे सेल्सिअस वाली जी होती त्याला अगोदर सेंटीग्रेड म्हणायचे. सेंटीचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला जे वाटते ते वेगळं सेंटी असतं, हे सेंटी म्हणजे 100. कळतंय का? आणि ग्रेड म्हणजे स्टेप्स. ग्रेड म्हणजे काय? स्टेप्स. मग ही पहिली स्केल बनवली इझी स्टेप. मग इथं जर तुम्ही 0 पासून 100 पण गेला तर किती स्टेप मध्ये जाणार आहे? 100 स्टेप मध्ये जाणार आहे की नाही? मग ह्या ह्या स्केलला नाव काय होतं? सेंटीग्रेड स्केल. पण हे नाव आता आपण काढून टाकलं, ह्याच्याऐवजी आपण काय नाव दिलंय? सेल्सिअस. कळलंय सगळ्यांना? मग तुम्ही जेव्हा डिग्री सेल्सिअस लिहिता, डिग्री सेंटीग्रेड म्हणू नका, डिग्री सेल्सिअस म्हणायला.
त्यानंतर हे दुसरी स्केल कुठली आहे, केल्विनची स्केल आहे. हा सुद्धा एक सायंटिस्ट होता. ह्यानं हे फ्रीझिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट असलं काय बघितलं नाही. तो काय म्हणला, सर एनर्जीच्या हिशेबानं बनवणार मी एक स्केल की मॉलिक्युल कधी स्टॉप होतील पळायचे, ज्यावेळी टेम्परेचर झिरो असेल मग मी त्याला अब्सोल्युट झिरो म्हणणार. झिरो केल्विनचा अर्थ काय, अब्सोल्युट झिरो. त्याच्या अगोदर काय कंडिशन नसणार. मॉलिक्युल जे रॅन्डम मोशन होतं की नाही गॅसमध्ये, ते झिरो झालंय म्हणायचं आपण. पॉसिबल आहे का रे, तुम्ही असं मॉलिक्युल स्टॉप झालेलं असं एका जागेला, एअर हलत नाही या जागचे, हे होईल का कधी एक्झॅक्टली? नाही सर. म्हणजे कधी होऊ शकतं मोमेंटरीली, पण तुम्ही एकदा मोजायला गेलाय तर तुम्हीच त्यांना ढकलताय ना पुढं, लक्षात आलंय का? त्यामुळं ऍब्सोल्युट झिरो रिच करणं, रिचिंग दिस व्हॅल्यू इज नियरली इम्पॉसिबल. भविष्यात काय होईल माहित नाही मला, पण सध्या तरी आत्ता जे केलंय त्यातनं हे काय इम्पॉसिबल आहे, लक्षात आलं. मग त्याची स्केल इथनं स्टार्ट होते झिरो केल्विनपासून, मग ती फ्रीझिंग पॉईंटला कधी येते, 273 केल्विनला. लक्षात आलंय का सगळ्यांना? बोला. स्केल बनवली गेली फॅरनहाइटची. ही अशीच सेल्सिअस जशी बनवली तशीच. मग त्यात फ्रीझिंग पॉईंट हा 32 डिग्री फॅरनहाइट आहे आणि बॉइलिंग जो आहे तो 212 डिग्री फॅरनहाइट. ओके, तुम्हाला महत्वाच्या दोनच स्केल आहेत, सेल्सिअस जी मोस्टली 90% तुम्ही हीच वापरणार आहे आणि केल्विन ही 11वी 12वीमध्ये असणार आहे तुमच्या भरपूर इम्पॉर्टन्सची. जेव्हा थर्मोडायनॅमिक्स हे जे मागाशी बघितलं ना PV = nRT, ह्यात जे टेम्परेचर घ्यायचं असतं ही सायंटिफिक मेथड आहे, ते कशात घेणार मग तुम्ही, केल्विनचे. कळले का? टेम्परेचर कशात घेणार आहे, लक्षात राहिले सगळ्यांच्या? ओके, प्रॅक्टिस करून घेऊन तुम्ही विसरणार नाही, कन्वर्ट करायला आरामात शिकाल तुम्ही सगळ्यांना. सर तुम्ही कसलं पण टेम्परेचर नाही आम्ही कन्वर्ट करू शकतो, हा कॉन्फिडन्स येईल तुम्हाला, घाबरू नका. पण सध्या ह्याच्यामागचं फिजिक्स कळालंय का सगळ्यांना 100% काय काय झालंय नेमकं? बोला. ओके चलो, आता न रटता कसं सोडवायचं आपण टेम्परेचर स्केल्सनं, आणि ते स्किल का गरजेचं हे पण मी तुम्हाला सांगतो. सो नवीन पॉईंट, म्हणजे नवीन पॉईंट इन द सेन्स प्रॅक्टिस करू आपण थोडीशी याच्या. ओके, समजा हे फ्रीझिंग पॉईंट आणि हा बॉइलिंग पॉईंट, सेल्सिअस किती स्टार्ट होतं रे, कधी स्टार्ट होतं पटापट सांगा मला. 0 डिग्री सेल्सिअस. आणि एंड कुठं होतं ह्या स्केलवर? 100 डिग्री सेल्सिअस. तसंच समजा मी केल्विन घेतलं तर केल्विन कधी स्टार्ट होतं? 273 केल्विन. हा नंबर जर पहिल्यांदा ऐकला असेल तर होऊन जाईल पाठ, डोंट वरी, स्पेशल नंबर आहे, ट्रिपल पॉइंट वगैरे म्हणतात इथं. आणि दुसरा किती असतो? 373. कळले का? आणि तिसरी स्केल कुठली होती फॅरनहाइटची, ती स्टार्ट कुठे होती ह्या स्केलवर? 32 ला. आणि एंड कुठे होते? 212. लक्षात आले का सगळ्यांना? ह्यातला एक स्टेप घेतला समजा मी, किंवा ह्याला एक डिव्हिजन म्हणतो, तर ती कितीची असेल रे, 1 डिग्री सेल्सिअसची असेल की नाही? तशीच इथे घेऊ शकतो मी. यशराज, हे व्हॅल्यूज कधी झाले तुम्हाला, झाले काय सगळं कोणी स्कूलमध्ये वगैरे? ओय हिरो काय विचारलोय? बेसिक झालं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. थोडं ऍडव्हान्स शिकूया आता, हे पटलं बेसिक संपवून घेऊ. ए लक्ष द्या, ह्यातली एक डिव्हिजन 1 डिग्री सेल्सिअसची, ह्यातली एक डिव्हिजन 1 केल्विनची. कळलं का सगळ्यांना? ह्यात टोटल किती डिव्हिजन असतील ह्यात, ह्या सेल्सिअस स्केलमध्ये? 100 डिव्हिजन्स. बरोबर, 100 डिव्हिजन्स. तसं ह्याच्यात सांगा केल्विनच्या ह्याच्यामध्ये
आणि फॅरनहाइट मध्ये सांगा किती असतील 180 212 32 किती डिव्हिजन होणार आहे 180 डिव्हिजन होतील की नाही म्हणजे हा जो डिफरन्स आहे हा फिक्स आहे कळतंय मला काय म्हणायचं आहे म्हणजे हा एवढाच चालायचा आहे आपल्याला फक्त तुम्ही 100 स्टेप मध्ये चालताय 100 स्टेप मध्ये चालताय का 180 स्टेप मध्ये चालताय ही तुमची मर्जी कळलं मला काय सांगायचं आहे मग फॅरनहाइटची डिव्हिजन ह्यांच्या एवढीच असेल ह्यांच्यापेक्षा मोठी असेल का लहान असेल काय वाटतंय तुम्हाला लहान असेल सर छोट्या छोट्या स्टेप घेतले असतील की नाही 180 स्टेप घ्यायचे म्हटल्यावर एक मिनिट नाही कळालं तुम्हाला हे सर ओके त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवाल तुम्ही ह्याची डिव्हिजन थोडी मोठी असते ह्याची पण तेवढीच असते पण ह्याची डिव्हिजन कमी असते म्हणून मी जर म्हटलं की समजा 27 डिग्री सेल्सिअस आहे समजा ते जर समजा 37 डिग्री सेल्सिअस झालं असेल तर किती टेम्परेचर चेंज झाले सांगा 10 डिग्री सेल्सिअस तर केल्विन मध्ये सुद्धा हा 10 केल्विनच असतो लक्षात आलं मला काय सांगायचं चेंज बदल म्हणतोय 10 डिग्री सेल्सिअस म्हणजे 10 केल्विन नव्हे कळलंय का मी चेंज बदल सांगतोय काय डाऊट कुणाला ओके नीट वाल्यांनी पाठच करायचं जेई वाल्यांना होऊन जाईल मॅथ चांगला असल्यामुळे नीट वाल्यांना परत मॅथची साथ नाहीये तुम्हाला 11वीत गेलं की आणि गरज पण नाहीये मॅथची कोण सांगत असेल तुम्हाला मॅथ्स गेलं तर सांगायचं 10वीपर्यंत मॅथ्स इनफ आहे म्हणून त्या बेसिसवर तुम्ही 180 स्कोर करू शकता कळलं का हो सर हा वेगळं मॅथ्स घेऊन उघड डोकं फिरून घ्यायची गरज नाही नीटला ठीक आहे इकडं बघा हे समजलं सगळ्यांना ना डिव्हिजनची कन्सेप्ट 100% हो सर ओके समजा मी इथं म्हटलं 27 डिग्री सेल्सिअस आता रूम टेम्परेचर जे असतं ते जनरली असे एकदा सायंटिस्ट बसले त्यांनी बघितलं थर्मोमीटरमध्ये तर त्यावेळी टेम्परेचर होतं 27 मध्ये म्हटले हेच रूम टेम्परेचर ठेवूया रूम टेम्परेचर असं काय फिक्स टेम्परेचर नाही आहे कळलं मला काय म्हणायचं आहे आपण मानताना 27 वगैरे मानतो ठीक आहे मग इथं आपण 27 डिग्री सेल्सिअस मांडलं समजा म्हणजे इथे किती स्टेप वर चालत गेलो रे मी 27 स्टेप वर चालत गेलो की नाही इथं सुद्धा किती जाणार मी 27 स्टेप वर चालत जाणार की नाही असं मी फक्त इथं 0 च्या वर 27 चालणार इथं 273 च्या वर 27 चालणार मग ह्यात मी 273+27 करायला पाहिजे की नाही आपल्याला किती होईल 300 300 केल्विन कळलं म्हणजे मला पहिला फॉर्म्युला कळाला की जर मला केल्विनला सेल्सिअसला केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला त्यात किती ऍड करायचं 273 हे तुम्हाला मी जरी नसतं शिकवलं तरी तुमचं तुम्हाला कळालं असतं लक्षात आलं सगळ्यांनाही 100% हो सर आणि हे तुम्हाला 99% ठिकाणी लागतं फॅरनहाइटचं वगैरे एवढं लागत नाही कुठं लक्षात आलं मला काय सांगायचं पोरांनो हो सर पण एवढ्या 27 स्टेप चालणार का रे इथं जाताना मी कारण ह्याच्या डिव्हिजनचा घोळा की नाही काहीतरी लक्षात आले मग ह्याला सोडवण्याचे मेथड वेगळे त्यामुळे आपण स्केल कशा सोडवायच्या विदाऊट म्हणजे रिमेंबरच करायचं नाही काय सिम्पल एक्स्ट्रापोलेशनच्या कन्सेप्ट कशा सोडवायचं शिकवतो तुम्हाला मी इकडे बघा लक्ष दे मी परत छोटासा काय करतोय क्वेश्चन घेतो असा क्वेश्चन घेतला समजा कन्वर्ट 27 डिग्री सेल्सिअस इंटू केल्विन ऑर डिग्री फॅरनहाइट ठीक आहे हे तुम्हाला फॉर्म्युले पाठ असतील तर वेल अँड गुड पण जर वेगळी स्केल एखाद्याने बनवली आणि त्याच्यात काय असेल विचारलं तर ते फॉर्म्युले तुम्हाला काही कामाचे येणार नाही तुम्हाला ही स्केल माहिती म्हणजे तुम्हाला ही स्केल आलं पाहिजे की कुठली पण स्केल कशात कन्वर्ट करायची पटकन ठीक आहे लक्ष द्या 27 डिग्री सेल्सिअस इथं कुठं तर असेल की नाही रे ह्या पॉइंटला हो सर हो सर ह्याचा लोअर पॉइंट किती आहे 0 अपर पॉइंट 100 कळलं का तसंच आता मला समजा केल्विन मध्ये करायचं ह्याचा लोअर पॉइंट किती आहे 273 अपर पॉइंट किती आहे 373 कळलं का मग पहिल्यांदा ह्याला यात कन्वर्ट करूया आपण तर ह्या स्केल्स लिनियरच अज्युम करतोय आपण म्हणजे स्टेप्स ह्या कुठं चेंज होत नाहीत लिनियर स्केल्स अज्युम करतो आणि लिनियर घेऊनच ह्या सगळ्या वर्क करतात ठीक आहे मग काय करायचं ट्रँगलच्या सिमिलॅरिटी येतात घरी तुम्हाला हो सर ओके म्हणजे जर मी हिथं बघितलं काय सेल्सिअसचा जर ग्राफ पुट केला मी थोडंसं तुम्हाला सुरुवातीला किचकट वाटेल पण नंतर कळेल तुम्हाला जर समजा ग्राफ राहू दे मरू दे हे ट्रँगल घेतला समजा मी ही लिनियर स्केल आहे अशी तर स्टार्ट कुठं झाला आहे 0 ला आणि एंड कुठं झाला आहे 100 ला कळलं का
हो सर आणि मी 27 ला कुठेतरी बोलतोय मग हे जेव्हा 0 होतं त्यावेळी हे किती होतं 32 होतं का नाही मी हॉरिझॉन्टल मध्ये सांगतोय सॉरी केल्विन मध्ये किती होतं 273 लक्षात आलं मला काय म्हणायचं हो सर थोडस कन्फ्यूज झालो तुम्हाला ग्राफ मध्ये सांगितल्यावर कळणार आहे आणि तिथनं ट्रायंगल मध्ये जाऊया आपण हळूहळू ठीक आहे जेव्हा मी 0 डिग्री सेल्सिअस म्हणतोय ही समजा सेल्सिअसची स्केल आहे आणि ही कोणाची आहे केल्विनची ठीक आहे जेव्हा मी 0 डिग्री सेल्सिअस म्हणतोय त्यावेळी केल्विनला किती आहे रे 273 आहे की नाही अरे बोला आणि मी जेव्हा इथं 100 म्हणतोय त्यावेळी हे किती आहे 373 कळलं का मग मी काय करतोय हे पॉइंट असे ग्राफवर कनेक्ट करून घेतो असे आता दिसतोय का तुम्हाला एक ट्रायंगल इथं असा तिरका मला विचारायचं आहे की इथं जर 27 असेल तर इथं किती असेल कळलं मला काय सांगायचं हो सर मग मला सांगा हा ट्रायंगल आणि हा मोठा ट्रायंगल काय असतील रे सिमिलर असेल की नाही एकमेकाला पण तुम्हाला प्रतिवेळी ट्रायंगल ड्रॉ करायची गरज नाही तुम्हाला मी सांगतो कसं मग ही साईड अपॉन ही साईड शुड बी इक्वल टू दिस साईड अपॉन दिस साईड हे कळतंय सगळ्यांना मला काय सांगायचं ओके मी तर कसं लिहितोय बघा मी 27-0 म्हणजे मी ही साईड घेतली अशी अपॉन 100-0 म्हणजे ही मोठी साईड घेतली इज इक्वल टू ही किती असणार आहे एफ मायनस 27 सॉरी के नाही काय के मायनस 273 अपॉन ही साईड मोठी 373-273 थोडस विचित्र वाटेल सुरुवातीला सर फॉर्म्युलाच बरा होता की असं वाटायला लागेल पण तुम्हाला ह्याचा एक पॅटर्न लक्षात येईल आणि तो पॅटर्न कळाला की तुम्हाला सगळ्यात इझी वाटणार आहे मी काय केलंय बघा हिथं सेल्सिअसची व्हॅल्यू आहे आणि इथं त्याच्या करस्पॉन्डिंग कुणाची व्हॅल्यू आहे केल्विनची कळलं का हा सेल्सिअसचा लोअर पॉइंट आहे आणि हा केल्विनचा लोअर पॉइंट आहे कळतंय तुम्हाला हा सेल्सिअसचा अप्पर पॉइंट आहे हा केल्विनचा अप्पर पॉइंट आहे हा सेल्सिअसचा लोअर पॉइंट आहे हा केल्विनचा लोअर पॉइंट आहे म्हणजे जर तुम्हाला कुठली स्केल दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करायला लावली तर कशी करायची बघा एक्स ची स्केल वाय मध्ये कन्वर्ट करायला लावली तर एक्स मायनस त्याचा लोअर पॉइंट घ्यायचा अपॉन अप्पर पॉइंट मायनस लोअर पॉइंट इज इक्वल टू वाय मायनस त्याचा लोअर पॉइंट घ्यायचा अपॉन अप्पर पॉइंट मायनस लोअर पॉइंट मी अजून एकदा सांगतो हे थोडंसं विचित्र वाटेल सुरुवातीला पण हे स्किल आहे आम्ही 11वी 12वी शिकवतो ते म्हणतो सर आजपर्यंत आम्ही फॉर्म्युले पाठ करतो हे खूप छान वाटतंय लक्षात आलं मला काय सांगायचं थोडं थोडं हे समजलंय का तुम्हाला पाठ करायचं राहू दे समजलंय तसंच समजा म्हणजे आता मी कशात करायला 27 केल्विन मध्ये करणार होतो आता हे कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला काय हे सगळं करायची गरज नाही कारण इथं फॉर्म्युला दिला ऑलरेडी मी तुम्हाला त्या 273 ऍड करायचं हे सगळं करायची काही गरज नाही पण विचित्र कोणी तर काही जर स्केल बनवली समजा आणि मला म्हणले ते कन्वर्ट करून दाखवा सेल्सिअसमध्ये तर मात्र तुम्हाला रेग्युलर फॉर्म्युले कामी येणार नाहीत लक्षात आले मला काय म्हणायचं हो सर ऐका आता ऐका हे सगळं ग्राफ वगैरे विसरा पटापट कसं सोडवायचं बघा मला सांगा 27 डिग्री सेल्सिअसला मला समजा केल्विन मध्ये लिहायचं असेल तर 27 मायनस सेल्सिअसचा लोअर पॉईंट किती आहे 0 आहे नाही अरे बोला सेल्सिअसचा अपॉइंट किती आहे 100-0 केल्विनची व्हॅल्यू मला माहित नाहीये पण त्याचा लोअर पॉइंट माहिती आहे 273 अपॉन 373-273 आता 373-273 लकीली किती असत 100 आणि हे सुद्धा किती असतं 100 कळलंय का ह्याला हे काय होणार कॅन्सल कळलं का काय होणार 27 इज इक्वल टू के प्लस 273 सॉरी के मायनस 273 मग ते मायनस तिकडे जाऊन काय होईल प्लस हा फॉर्म्युला कुठं आला कळलं का सगळ्यांना हो सर 27 प्लस 273 किती होणार आहे 300 केल्विन लक्षात आले सगळ्यांना 100% हो सर केल्विन सेल्सिअसला केल्विन मध्ये करताना हे सगळं करायचं नाही रेग्युलर फॉर्म्युला वापरायचं आपला कारण तो सोपा आहे कळलं का 273 ऍड करायचं सिम्पली हो सर म्हणजे मी समजा म्हटलं की एखाद्या बॉडीचं टेम्परेचर -73 डिग्री सेल्सिअस आहे त्याला केल्विन मध्ये सांगा रे उरली 200 पटापट सांगा किती असणार 200 केल्विन असेल की नाही हो सर मी समजा म्हटलं एखाद्या बॉडीचं टेम्परेचर 927 डिग्री सेल्सिअस आहे केल्विन मध्ये सांगा पटकन
बाराशे होता है किती असेल 1200 केल्विन असेल की नाही एक ट्रिक आहे ही तर 27 असले की ह्यात 3 ऍड करायचे कळलं का इजी पडतो तुम्हाला ह्यात 3 ऍड करायचे शेवटीला 930 असलं काहीतरी कराल चमत्कार कळतंय का हे हे जमेल का तुम्हाला 100% हो सर हो सर ओके सो हे तुम्हाला एक डेमो दिला मी कसं सोडवायचं असतं आता दुसरा क्वेश्चन काय होता रे सेल्सियसला कशात कन्वर्ट करायचं होतं 27 डिग्री सेल्सियस फॅरनहाईट मध्ये मग हे काहीतरी डिग्री फॅरनहाईट आहे समजा तर कसं घ्यायचं 27 मायनस त्याचा लोअर पॉईंट किती आहे पटकन 0 अपॉन सेल्सियसचा अपर पॉईंट किती आहे 100 मायनस 0 कळलंय का सगळ्यांना तसं फॅरनहाईटचा समजा एफ व्हॅल्यू आहे मला माहित नाही किती आहे लोअर पॉईंट किती आहे फॅरनहाईटचा 32 आता हे पटकन आणि अपर पॉईंट किती आहे 212 मायनस 32 आता 200 मायनस हा मग ह्याची व्हॅल्यू 180 फिक्स आहे कळलं का ह्याची व्हॅल्यू 100 फिक्स आहे नाही समजलं तुम्हाला मग 20 ने डिवाइड करू शकतो की नाही तर 20 25 चा 100 असतो आणि जर 29 चा 180 कळलं का सर यांची क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला सुरू करू शकता तुम्ही इथं कळतंय मला काय म्हणायचं आहे सर 9 ने इकडे मल्टिप्लाय केलं 9 × 27 = 5f - 5 × 32 कळलं काय आता हे थोडं किचकट पण हे का सांगतोय मी तुम्हाला कुठली पण स्केल देऊ देत मला कुठला फॉर्म्युला पॅट करायची गरज नाही मला फक्त एक्स्ट्रापोलेशन जे जे ट्रँगलच्या मेथड होत्या त्यांना मी काय करू शकतो आय कॅन सॉल्व आणि हे स्किल आहे कळलं का स्केल आहे सॉरी स्किल आहे मला सांगायला तर जमेल का तुम्हाला कन्वर्ट करायला हे सांगावं याचा आन्सर काय तर 80.6 कसं सांगितलंस एवढ्या फास्ट सर ते मगाशीच कॅल्क्युलेट करून ठेवलं होतं ह्याचा एक फॉर्म्युला पण आहे बरं का रे फॅरनहाईट इज इक्वल टू 9/5c + 30 हो सर पण हा फॉर्म्युला पर्टिक्युलरली कुठं वापरणार जेव्हा हे कन्वर्ट करायचं दोघांच्या जर अशी कुठली तर वेगळी स्केल तुम्हाला सांगितली तर तुम्हाला मात्र मग त्यावेळी फॉर्म्युला बनवावा लागेल नवीन आलं लक्षात सो मी तुम्हाला एक जनरल मेथड सांगतोय की हाऊ टू रिलेट द स्केल्स लक्षात आले का पोरांनो अजून एक क्वेश्चन देऊ मला हे करून दाखव नका सोडून दाखव नका फटाफट करायचं ह्याच मेथडनं करायचा प्रयत्न करा कारण नंतर तुम्हाला नीटला वगैरे असा क्वेश्चन येऊ शकतो की डिग्री सेल्सियस आणि फॅरनहाईट मधला ग्राफ प्लॉट करून दाखवा किंवा मग त्यावेळी तुम्हाला मात्र हे गरजेचं पडेल सो काय करा आपलं बॉडी टेम्परेचर किती असतं रे 37 डिग्री सेल्सियस असतं ना हो सर ते केल्विन मध्ये कितील सांगा आणि फॅरनहाईट मध्ये कितील सांगा आत्ताच्या मेथडनं त्यानंतर ताप आला की काय होतं ते बघूया केल्विन आला असेल तुम्हाला ना 310 हो सर फॅरनहाईट फक्त करा हे तुम्ही फॉर्म्युला म्हणून वापरू शकता बरं का रे असं काही कंपल्शन नाही हेच करा म्हणून निहारिका एवढं कमी येतं घरी थर्मोमीटर आहे का आहे फॅरनहाईटचं आहे का बघायला मिळेल चेक करून बघ एवढं देतं का 68.9 तू उलट लिहिलेलं आहेस ना 98.6 येतं बाळ आन्सर मग तू 68.9 चं असं उलट लिहिलेस वगैरे असं काय झालेलं आहे ना चुकून तर ते उलट घेतलं 37/0/100 = किती f − 32/180 बरोबर का आता तुम्हाला भरपूर प्रॅक्टिस करून कळून जाईल हे 5 येतं नाही तर 9 येतं कायम कळलं का
आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करू शकता. मला जनरली मी फॉर्म्युले पाठ करत नाही तुम्हाला, म्हणजे नंतर ते काय होतं फॉर्म्युले पाठ राहत नाही ते सगळे. आता तुम्ही स्कूलमध्ये त्यामुळे ते कनेक्शन मध्ये असतात होतात, पण नंतर अकरावीला आला की तुम्ही विसरता. त्यामुळे आम्ही ही अशी मेथड शिकवतो जी कुठल्या पण स्केलला लागू पडते. ठीक आहे, वेगळा काय फॉर्म्युला पाठ करायची गरज नाही. मग इथं 9 × 37 कराल इज इक्वल टू 5f − 32 × 5 नेहमी 160 असतं, कळलं का? हो सर. मग त्या बेसिसवर तुम्ही काय कराल, एफ ची काय येईल ती व्हॅल्यू काढाल. किती येते रे? 98.6 येते ना. हो सर. ठीक. सो हे झाले बेसिक क्वेश्चन. हे काय तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट रटू शकता ह्या व्हॅल्यू. ठीक आहे, जर गरजे असतील तरच, नाही काही गरज नाही आहे. चुकून सुद्धा डिग्री केल्विन वगैरे करायचं नाही. ठीक आहे, लक्षात आलंय? हो सर. तर मला वाटतंय तुम्हाला जमतंय, है ना? बोला. हो सर. ओके, एक क्वेश्चन विचारू का रे अजून एक छोटासा? अशी कुठली रीडिंग असेल, समजा मी दोन थर्मोमीटर घेतले असे. ओके, असे दोन थर्मोमीटर घेतले, एकाची स्केल आहे डिग्री सेल्सियस आणि एकाची स्केल आहे डिग्री फॅरनहाईट. तर ह्यात समजा एक्स रीडिंग आलं तर इथं पण एक्स आलं पाहिजे रीडिंग. अशी कुठली व्हॅल्यू असेल म्हणजे लेवल अशा सेम दिसल्या पाहिजे, असं कुठलं टेम्परेचर असेल ते काढायचं तुम्हाला. कळलंय मला काय म्हणायचं आहे पोरांनो? मग ते पॉझिटिव्ह येईल निगेटिव्ह येईल आय डोंट नो, पण काय येतं ते काढाल का, ट्राय कराल का? करावं त्याचा आन्सर पण माहीत असेल काही जणांना, कारण ते स्पेशल क्वेश्चन आहे तो. तरी पण यू ट्राय इट. म्हणजे काय करायचं, इथं पण एक्सपुट करायचं आणि इथं पण एक्सपुट करायचं. लक्षात आलंय का सगळ्यांना? एक्स ला एक्स कॅन्सल होईल का रे त्या केसमध्ये? मला जरा बघू मॅथ्स कसलं खतरनाक आहे पोरांनो. हा ठीक आहे, करा. आणि सेम क्वेश्चन याचं जर आन्सर आलो तुम्हाला, सेम क्वेश्चन रिपीट करा, कुणाकुणासाठी सांगा, गेस करा. फॅरनहाईट अँड केल्विन. सेल्सियस अँड केल्विन कधी होईल का? नाही सर. तरी पण टाकेल इथं क्वेश्चन. थर्मोमीटर छान दिसतं तरी. तुमचं मॅथ चांगलं करून घेतोय बरं का रे, आणि जी मुलं नीट करतायत मॅथ्सवर भयंकर फोकस करायचं. मी अजून भरपूरदा सांगतोय, अकरावीला आल्यावर पश्चाताप नकोय आपल्याला कुठल्या पण गोष्टीचा. कळलं का? जित्त मिळेल तिथं मॅथ्स सोडवत बसायचं. कोडी सोडवा काय तुम्हाला काय करायचं ते करा, मॅथ्स असं पटापट सुटलं पाहिजे. मिनटामिनटात कॅल्क्युलेशन झाले पाहिजे मोठे मोठे. टॉप रँक काढायचे लक्षात आलं ना, असे ऑल इंडिया टाईप. इथं काय झालं, एक्स मायनस झिरो म्हणजे एक्सच अपॉन 100 इज इक्वल टू एक्स मायनस 32 अपॉन 180 बरोबर का? हो सर. ओके, मग इथंच तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय किंवा इथलंच काय करू शकता, इथं 5 घ्या आणि इथं 9 घ्या. मग हे 9x इज इक्वल टू 5x − 160 बरोबर का? हो सर. 4x इज इक्वल टू −160 और x इज इक्वल टू −40. मग −40 काय लिहिणार तुम्ही, −40 डिग्री सेल्सियस लिहिणार का −40 डिग्री फॅरनहाईट लिहिणार आन्सर? ओए काय सर, डिग्री दोन्ही सेमच आहेत ना. सेल्सियस. हो सर. सर त्याच बेस. हा सर, हो सोडवलंय आपण. हो सर, हो. दोघांची रीडिंग सेम येणार म्हणून, कळलं का? म्हणजे सुरुवातच कुठनं करायला पाहिजे आपल्याला रे, -80 डिग्री सेल्सियस वगैरे किंवा
तर हे स्केल मध्ये दिसतील. आपल्या रेग्युलर थर्मोमीटर मध्ये अशा व्हॅल्यू दिसणार नाहीत. आलं लक्षात? हो सर. हे सांगा दुसऱ्या दुसऱ्या क्वेश्चन सांगा मला. होईल का ते कधी? केलं तुम्ही? एक मिनिट, काय काय रिलेशन आहे? के इज इक्वल टू सी प्लस 273 आहे ना. हो सर. तुम्ही याला एक्स ठेवला तर एक्स प्लस 273 होणार. तुम्ही याला एक्स प्लस 273 ठेवला त्याच्यात, म्हणजे हे पुढे गेलं की त्याच्या माग माग येते. कळलं मग काय म्हणायचं मला? किंवा इथं एक्स टाकलं इज इक्वल टू एक्स प्लस 273. आता एक्स एक्स कॅन्सल होऊ शकतात ना सबट्रॅक्शन मध्ये, म्हणजे 0 = 273 बरोबर का? ओके, सो दिस इज नॉट पॉसिबल. हे तुम्हाला कॉमन सेन्स सुद्धा कळालं असेल. हे लक्षात आलं की सगळ्यांना? दुसरी केस 100%. हो सर. तिसरी सांगा, तिसरी केस जरा तुमची प्राण काढू शकते. ठीक आहे, त्यामुळे कॅल्क्युलेटर घेऊन बसला तरी चालेल तिसऱ्या केस साठी. यूज द कॅल्क्युलेटर, नो प्रॉब्लेम. पण नीट वाल्यांनी करायचं ते असं विदाउट कॅल्क्युलेटर. ठीक आहे ना? स्टुडंट्स कोण कोण आहे? -658 कॅल्शियम करून बघितलं असते. हो सर. आता कुणाकुणाच करायचं आपल्याला? फॅरनेट आणि केलिविन ना. आता केलिविनला एक्स मांडला तर मी 273 करणार अपॉन 373 मायनस 273, 100 असतं ना ते. हो सर. आणि इथं एक्स मायनस 32 करणार मी, डिवाइड बाय इथं 212 मायनस 32 किती असणार ते? 180. हे असंच केलंय का? हो सर. मग इथं 5 आणि इथं 9 येईल, 20 ने डिवाइड केल्यावर. बरोबर का? आता बघा, क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये मल्टिप्लाय करायचं चुकलायस का बघ फक्त एकदा चेक कर. इथं काय होईल? 9x - 273 घेतलं नाही, एक्स प्लस घेतलाय. प्लस का घेतला सर? ते चुकून घेतलं. चुकून घ्या. हा ठीक आहे, मग ठीक आहे. मला काय वाटलं काय कन्सेप्ट अप्लाय केलीस. इथं 5x - 32 × 5 = 160. एक मिनिट, कुठल्या पण नंबरला 5 ने मल्टिप्लाय करणं म्हणजे काय असतं माहिती आहे ना रे? हा, 27 5 ने मल्टिप्लाय करायचं, 27 हाफ करायचं आणि त्याला 10 गुणायचं. कळलं का? तसं 32 हाफ म्हणजे असतं 16 आणि त्याला 10 गुणायचं म्हणजे 160. आता हे जर सोडवलं तुम्ही तर हे बघा, 5x इकडे आल्यावर 4x होणार आहे इज इक्वल टू 9 × 273 किती येतं रे? 273 म्हणणं बघ. डिवाइडेड बाय तुम्ही 4 करणार, 574 येते आन्सर. 575 अप्रॉक्सिमेटली पकडू आपण, 575. मग हे केल्विन मध्ये पण तेवढंच असेल, सेल्सिअस फॅरनहाईट मध्ये पण तेवढंच असेल. लक्षात आले का? हो सर. ऐका, मी काय करतोय फक्त इथं,
तुम्हाला एक आयडिया देतो की काय होतं, कसं होतं ते. कळलं का सगळ्यांना? 100% हो सर. हा सगळा कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, फिजिक्स नाही आहे कुठे. फिजिक्स संपलंय वरच कुठंतरी. हे फक्त मी मॅथ्स तुमचं चांगलं करून घेतो इथं. लक्षात येते ना सगळ्यांना? हो सर. ओके, एक लास्ट क्वेश्चन, हटके क्वेश्चन देऊ का तुम्हाला? विचार करा ना त्याच्यावर. हो सर. हो सर. ओके, सोपा क्वेश्चन म्हणजे तुम्हाला जमेल तो. तुम्हाला जर हे वरचे तिन्ही क्वेश्चन जमले असतील की नाही तर तो आरामात सुटेल तुम्हाला. फक्त जरासा विचार करावा लागेल तुम्हाला त्यात थोडासा. हे झाले सगळ्यांना? कुणाला डाऊट आहे याच्यामध्ये? कुणाला? नीरव, क्लिअर आहे का सगळ्यांना? हो सर. ओके, चल. समजा आपण एक स्केल बनवली, काय ठीक आहे, म्हणजे आता सेल्सिअसच्या अगेन्स्ट. आता सेल्सिअसची लोएस्ट पॉईंट किती असतो? 0 degree सेल्सिअस. आणि अपर पॉईंट किती? 100 degree सेल्सिअस. बरोबर ना? तसंच कुणी तर असं एक स्केल बनवली, अशीच मजे मजेत बनवली. आता ही कशी डिग्री सेल्सिअस आहे की नाही, तशी त्यांना डिग्री एक्स नावाची एक स्केल बनवली समजा काहीतरी. तो ह्याच्यामध्ये किती दाखवतोय? -20 degree एक्सला वॉटर फ्रीज होतंय म्हणतोय. वॉटर काय होतंय? फ्रीज होतंय. आणि +120 degree एक्सला वॉटर काय होतंय? बॉईल होतंय. कळलं का सगळ्यांना? त्यानं त्याचं त्यानं काय केलं? थर्मोमीटर घेऊन ते मोजलंय त्याच्या त्याच्या स्केलमध्ये. कळलं का सगळ्यांना? बोला पटकन. मला सांगा, ह्या स्केलमध्ये जर मी 80 degree एक्स म्हटलं तर ते सेल्सिअस मध्ये किती असेल असं तुमचा माझा क्वेश्चन आहे. कळलं मला काय म्हणायचं आहे? हो सर. तुमच्या बुद्धीनं तुम्हाला जसं वाटेल तसं एकदा ट्राय करून दाखवा मला क्वेश्चन. त्याचा आन्सर काय सांगा मला. जर ह्या एखाद्या बॉडीचं टेम्परेचर त्यांना मोजलं त्याच्या थर्मोमीटरनं तर त्याला 80 दिसायला लागले रीडिंग, तर हे आपल्या रेग्युलर स्केलमध्ये किती असेल असा क्वेश्चन आहे. त्यामुळं करा त्याला बघा. सिद्धांत चेक कर बरं का व्यवस्थित. असं नसतं ते, कारण इथं इथं बघ डिग्री सेल्सिअसच्या किती डिव्हिजन आहेत या पूर्ण स्केलमध्ये? 140 नाही नाही डिग्री सेल्सिअस. आणि ह्याच्या किती आहेत? 140. त्यामुळे फरक पडतो. लक्षात आलं का? केल्विन सारखं नाही आहे. केल्विन असं तर 20 न कमी झालं असतं ते. बरोबर. लक्षात आलं? हो सर. समज काय सुचलंय कसं करायचं काय? हे वर जसं केलं तसंच करायचं, काही टेन्शन नाही यायचं. ठीक आहे, म्हणजे सेल्सिअसची व्हॅल्यू समजा सी आहे काहीतरी. सो इथं सी मायनस 0/100 - 0 करणार. लेफ्ट साईड क्लिअर आहे सगळ्यांना? हो सर. तसंच राईट साईडला काय करणार मी? 80 - -20. आता इथं कोणतं चुकलं असेल? अपॉन 120 - -20. एक मिनिट, मी जे लिहिलं ते कळलंय का फक्त सांगा मला. हो सर, समजले. मग हे किती असेल? 80 + 20 किती असणार आहे? 100 असणार का नाही? आणि हे किती असणार? 140. कुणाला डाऊट असेल तर विचारा मला याच्यामध्ये. हे एक छोटासा क्वेश्चन आहे, मेन्सला पडलेला क्वेश्चन आहे, असाच पडला होता तो ह्याच टाईपचा. कुणाला डाऊट असेल तर सांगा मला, हे कळलं नसेल तर. बोला. समजलं? समजलं.
बघा भाऊ काय करणार पुढे मग तुम्ही. इथं सी अपॉन 100 असेल ते 100 ला तिकडे पाठवलं तर काय होईल ते 100 इंटू 100 डिवाइड बाय 140 बरोबर का. हो सर. सो इथला एक 0 कट केला मी तर वाटलं तर 2 ने डिवाइड करून इथं 7 केलं आणि इथं किती केलं 5 केलं. सो दिस विल बी 500/7. आता मला वाटत नाही हे करण्यासाठी कोणाची गरज आहे तुम्हाला. किती येते degrees Celsius. जसं वाटतं तसं आन्सर येत नाही. कळलं का मला काय सांगायचं तुम्हाला. हो सर. ओके. आता जनरली काय वाटतंय सर इथं 120 पण ह्याच्यात डिव्हिजन 100 आहेत रे आणि ह्याच्यात डिव्हिजन 140 आहे. लकीली समजा ह्याच्यात डिव्हिजन पण 100 आले असते. कसं हे 20 असतं आणि हे 120 असतं तर ह्याच्यात डिव्हिजन 100 आले असतं का नाही. मग तू बिंदास लिहिलं असं साठवून तू करून बघितलं 100 कॅन्सल होऊन जातं आणि कसं येतं वय कळलं का. म्हणजे सी मायनस 0 इज इक्वल 80-20 झालं असतं त्या केसमध्ये. म्हणजे ते 60 झालं असतं ते. पण जेव्हा डिव्हिजन बदलतात नाही त्यावेळी मात्र गोष्टी बदलतात. कळलं सगळ्यांना काय म्हणलं मी ते. बरोबर ना. मी हँग केलेलं नाही तुम्हाला. तुम्हाला टेम्परेचर स्केल कळलं सर सगळ्यांना. सो मला वाटतंय थर्मल फिजिक्सचा जो स्टार्टिंग पॉइंट आहे त्याच्यामुळे तुमच्या डोक्याच्या फ्यूज उडालेले नाही आहेत. तुम्हाला बेसिकली कळलेलं आहे असं मला वाटतंय की टेम्परेचर काय असतं ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी काय म्हणजे जे सनमध्ये जो प्रोब पाठवला होता त्याच्यामुळं का फरक नाही पडत किंवा हे ज्या फुलझडी आहेत स्पार्कल्स ओके ह्याच्यामध्ये जरी ठिणग्यांचं टेम्परेचर भयंकर असलं तरी मला एवढा का त्रास होत नाही कारण हीट कमी आहे. कळतंय मला काय म्हणायचं. ओके. म्हणजे हीट जी आहे किंवा एनर्जी जी आहे ती ह्या अमाऊंटवर डिपेंड करते. इथं अमाऊंट जास्त आहे बीचं म्हणून त्याची इंटरनल एनर्जी किंवा हीट टाईप काहीतरी एनर्जी जास्त आहे. पण दोघांचं स्पीड ॲव्हरेज सेम असल्यामुळं टेम्परेचर सेम असणार. कळलं का मला काय सांगायचं सगळ्यांना. ओके. आता पुढच्या लेक्चरला काय करायचं आपण हे टेम्परेचर स्केल झालंय समजलं ना. एक काय डाऊट नाही ना ह्याच्यात काही वेगळी प्रॅक्टिस घ्यायची काही गरज आहे का तुम्हाला. नाही सर. पूर्ण 100% यात कसलाही क्वेश्चन आला तुम्ही ट्राय करू शकता की नाही. आता काही फॉर्म्युला पाठ करायची गरज आहे का अप्पर लोअर पॉईंट दिले तर. नाही सर. आरामात करू शकता की नाही. कसलं पण काही विचारा जर आम्हाला आम्हाला करता येते. तुम्ही नवीन स्केल आणा वेगळी मायनस मध्ये प्लस मध्ये काही फरक पडत नाही. कळलं का. हो सर. हा कॉन्फिडन्स आणायचा फक्त. पुढच्या लेक्चरला काय करूया आपण. आता थर्मल एक्सपान्शन हे आहे जरा ते थोडस नंतर ठेवू आपण. हे माहिती आहे का रे असं होतं. हे बघितलंय कधी तुम्ही आयुष्यात रोडवर कधी ब्रिजेस काहीतरी बघितलं असेल. पुढच्या लेक्चरला काय करू आपण हीट बद्दल जरा शिकून घेऊ. हीटचा फॉर्म्युला कुठून आला काय झालं हे सांगा. हे फक्त दोन मला इमेजेस सांगा त्यानंतर लेक्चर एंड करूया. हे लेफ्ट साईडला काय सुरू आहे सर. ते वायपर मध्ये केमिकल टाकतात ते फ्रीज होत नाही. हा हे पेट्रोल आहे का रे टाकेत टाकतोय का आपण. नाही सर. पहिली गोष्ट हा कोणाला डाऊट असेल तर तो क्लिअर करू. दुसरी गोष्ट हे कुलंट आहे वॉटर पाण्यासोबत अँटीफ्रिजर वगैरे टाकतात ते. हे रेडिएटरला जात कुठे जाते रेडिएटर. हे वायपरचं वगैरे आहे. मला काय सांगायचं आहे गाडीला कूल करण्यासाठी एक सिस्टम असते त्याला रेडिएटर म्हणजे रेडिएटर असा शब्द आहे त्याला. त्या ह्याला ऐकलंय का कधी गाडीचा रेडिएटर असतो. हो सर. हे शब्द ऐकला सर रेडिएटर कार्बोरेटर वगैरे हे शब्द. ओके. त्यातला रेडिएटर जो आहे तो गाडीला कूल करण्याचं काम करतो. मग ते पाणीच का वापरतात म्हणजे पाण्यासोबत अजून गोष्टी वापरतात पण पाणीच का वापरतात वगैरे आपण पुढच्या लेक्चरला शिकणार आहे. किंवा ह्या ऐकलं असेल की जमीन लवकर तापते पाणी उशिरा तापतं जमीन लवकर थंड होते पाणी उशिरा थंड होतं. किंवा बटाटे कधी कधी आपण बॉईल करतो बघा उकडलेले बटाटे लगेच थंड होत नाहीत माहितीये का. हो सर. पण तेच समजा असं चपाती किंवा काय असेल तर ती गरम लगेच थंड होते ती म्हणजे दोघांचं टेम्परेचर इनिशियल सेम असतं तरी ताटातली सगळ्या गोष्टी एकदमच थंड होत नाहीत ना हळूहळू कमी जास्त प्रमाणात. सो हे मटेरियलवर डिपेंड करतात ह्या सगळ्या गोष्टी. हे आपण बघणार आहे स्पेसिफिक हीट वगैरे त्याला म्हणतात ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहे. त्यानंतर राईट साईडला तुम्हाला काय दिसतंय का इथं हे कुठं बघितलंय तुम्ही. फूड पॅकेट होती सर. हे चिप्सच्या पॅकेट वरच आहे. कळलं का. हो सर. सो हे कॅलरीज असं काहीतरी लिहिलंय हे युनिट आहे एनर्जीचं. कळलं का. हो सर.
ओके अगोदर काय करायचे त्याला बर्न करायचे आत जे काय नाही सगळ्याला जाळायचं आणि पाण्याचं किती टेम्परेचर वाढतंय ते बघायचं त्याच्यावरनं ठरवायचे पण ती मेथड त्यांना वाटली एकदमच अशी दरिद्री मेथड आहे त्यांनी आता त्यातलं ते फायबर वगैरे ह्या प्रत्येकानुसार किती एनर्जी आली ती बघितली आता नवीन मेथड्स आलेत पण अगोदर लिटरली असे करायचे जे काय तुम्हाला ज्याची एनर्जी काढली ती जाळायचं आणि त्यानुसार टेम्परेचर किती वाढतंय ते बघायचं कळलं मला काय सांगायचं हो सर हो सर सो आपण नेक्स्ट लेक्चरला आता टेम्परेचर झालं या लेक्चरला पुढच्या लेक्चरला हीट बघायची आणि इथून पुढे छान आहे चॅप्टर तुम्हाला असं फील येईल की काय व्हायला लागलं तुमच्या डेली लाईफच्या गोष्टींना कनेक्ट करू आपण इथे ओके सो एंड करूया आपण लेक्चर आता समजले सगळ्यांना आजचं लेक्चर हो सर ओके चल चलो बाय टेक केअर हॅपी वीकेंड और जिंदा रहो ठीक आहे बाय बाय सर बाय सर